dear student, how is the mariner compass used? होकाय यंत्र ह्याची ह्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो तर ह्याची आपण चर्चा करणार आहोत. It was known quite long ago to the people in China and Europe that a piece of magnetite hung freely always settled in a north-south direction. These rocks then came to be used for finding the direction while traveling through a known region. That is why they are also called a lodestone, means leading stone. These lead to the invention of the mariner compass. पुरातन काळामध्ये युरोप आणि चायनातले लोक एक जो नॅचरल चुंबक आहे, मॅग्नेटाईट आहे, त्याचा तुकडा असा फ्रीली हंग म्हणजे अधंतरित टांगल्यानंतर काय होतं तर तो नॉर्थ साऊथ डिरेक्शनला सेटल होतो किंवा नॉर्थ साऊथ डायरेक्शनला तो थांबतो. ह्याचा उपयोग करून चायना आणि युरोपातले जे पुरातन काळातले लोक होते ते अननोन रिजनमध्ये डिरेक्शन शोधणं म्हणजे अनोळखी एरियामध्ये दिशा शोधण्यासाठी त्याचा उपयोग दिशादर्शक म्हणून करत होते. तर ह्यानंतर मग होका यंत्राची निर्मिती पुढे त्याला चालना भेटली. अशा पद्धतीने हाऊ टू मॅरिनर कंपास यूज म्हणजे कशा पद्धतीने ह्या होका यंत्राला वापरलं गेलं किंवा त्याची निर्मिती झाली हे आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.